मधु मंगेश कर्णिक स्वातंत्र्योत्तर काळातील एक अत्यंत महत्त्वाचे साहित्यिक. कोकणच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांनी लेखन केले त्यात मधु मंगेश कर्णिक यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अवतीभोवतीचा परिसर आणि माणसे त्यांच्या स्पंदनांसह शब्दबद्ध करणारी प्रसन्न भाषाशैली त्यांना लाभलेली आहे. 28 एप्रिल 1933 रोजी जन्मलेल्या मधु मंगेशांनी संवेदनक्षम वयात आपल्या लेखनास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली आणि ती मालवणच्या बालसंमित्रमध्ये प्रसिद्ध झाली. त्यांचा पहिला कथासंग्रह कोकणी ग वस्ती, ज्याला साक्षात पुलंची प्रस्तावना लाभली होती, त्याच्या यशापासून चतुरस्थ प्रतिभावान मधु मंगेश कर्णिक कादंबरी, कथा, ललित लेख, व्यक्तिचित्र, बालवाङ्मय, कविता, नाटक, चित्रपटकथा, दूरदर्शन मालिका अशा सर्व साहित्य प्रकारात लीलया संचार करत आले आहेत. समाजाचे सर्वांगीण आणि सर्वकष दर्शन घडवणारे त्यांचे साहित्याविष्कार भारतातील प्रमुख भाषेमध्ये तसेच इंग्रजीतही भाषांतरित झाले आहेत. लिखाणाच्या बरोबरीने अनेक साहित्यिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना आणि मालगुणला साकार झालेलं कविवर्य केशवसुतांचं देखणं स्मारक ही त्याची उल्लेखनीय उदाहरणं आहेत. याशिवाय अनेक साहित्यविषयक संस्थांमध्ये त्यांनी दीर्घकाळ विविध जबाबदारीची पदे भूषवली व तिथे उल्लेखनीय कामगिरी केली. लौकिक यश मिळत असतानाही त्यांना आपल्या गावच्या मातीचे विस्मरण झाले नाही. त्यांच्या करूळ या जन्मगावी त्यांनी हायस्कूल तसेच उत्तम ग्रंथालय उभारले. 1990 साली रत्नागिरी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी 2002 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मी अत्यंत कृतज्ञतेने आणि नम्रपणे स्वीकारतो. हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा आहे आणि शासनाचा पुरस्कार म्हणजे जनतेने दिलेला पुरस्कार. मी लिहायला लागलो 60 वर्षापूर्वी, तेव्हापासून मी विंदांचं साहित्य वाचत आलो आहे आणि विंदांची एक अशी अमर प्रतिमा माझ्या मनामध्ये साहित्यिक म्हणून आणि स्नेही म्हणून आणि एक थोर माणूस म्हणून कोरली गेलेली आहे. निसर्ग आणि माणूस ह्याच्यातील अतूट नाते शोधणाऱ्या, सतत नाविन्याचा कुतूहलाने शोध घेऊन समाजाचे अंतरंग चित्रित करणाऱ्या ह्या साहित्य महर्षीला यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासन सन्मानित करीत आहे.